नमस्कार, सबस्क्राइब करा ती साथ जागर। ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी। ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही, या सरकारची क्षमता नाही, हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरते, त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी अशी मागणी भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली आहे। हे सरकार लोकांचा जीव वाचवण्यास, उदरनिर्वाह करण्यास सक्षम नाही, असा आरोप देखील राणेंनी केलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यास सक्षम नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालय लष्कराच्या ताब्यात द्यावीत, कोरोनामुळे राज्यावर गहिरं संकट आलंय, असं देखील नारायण राणे यांनी टोला लगावलाय। आतापर्यंत जे काही दिलंय ते केंद्र सरकारनं दिले, हे कुठल्या प्रकारचं राजकारण आहे हे न समजण्यापलीकडचं आहे। या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना संरक्षणीत कसं ठेवावं, याचा त्यांना बिलकुल अभ्यास नाही, त्यामुळे असा कारभार सुरू आहे, असं देखील नारायण राणे म्हणत आहेत। सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, रुग्ण आणि मृत्यूच्या दरात वाढ होतीये, राज्यपालांनी याकडे गांभीर्यानं पाहणं गरज आहे। महाराष्ट्रात मुंबईत होणारे मृत्यू थांबवावेत, या दृष्टीने प्रयत्न करावेत, सूचना द्याव्यात। मनपाणी राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था अत्यंत वाईट आहे, अनेक रुग्णांना ॲडमिट न केल्यानं त्यांचा मृत्यू होतोय। अशा परिस्थितीत सरकारचं लक्ष नाही असं म्हणणार नाही, त्यांचं हे काम नाही, हे सरकार ही परिस्थिती हाताळू शकण्यात अयशस्वी आहे। हजाराच्या जवळपास मृत्यू झालेत, हे पाहता हे सरकार आता कोरोनाचा सामना करण्यासाठी अपयशी आहे। म्हणून राज्यपालांनी या सरकारचा विचार करावा आणि परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीने, सेवा देण्याच्या दृष्टीने त्यांना सूचना केली की महापालिका आणि राज्य सरकारची हॉस्पिटल लष्कराच्या ताब्यात देण्यात यावी। लष्कराच्या ताब्यात केवळ रुग्णालयच नव्हे तर राज्य का देऊ नये, हे सरकार उपाययोजना करू शकत नाही, जर प्राण वाचवू शकत नाही, त्यामुळे ते या कोरोनाचा सामना करण्यासाठी सक्षम नाही, त्यामुळे त्यांनी नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी। लोकांची उपासमार सुरू आहे, लोकांकडे रोजगार नाहीत, अन्नधान्य नाहीत, परीक्षा नाहीत, काही निर्णय विचारपूर्वक न घेता बंद 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 स्थिती सुरू आहे, त्यामुळे हे सरकार, मुख्यमंत्री आणि मंत्री हे सरकार चालवायला सक्षम नाहीत। आतापर्यंत जे काही दिलंय ते केंद्रानं दिले, त्यांनी काय दिले, याचं धोरण काय, त्यांचा अभ्यास नाही। एकूणच महाराष्ट्राची आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर इन्कम कुठून निर्माण करावा, कुठं खर्च करावा, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, याचा बिलकुल अभ्यास नाही, त्यामुळं यांना नारळ देण्यात यावा। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, मात्र त्यांच्याकडून काहीच होत नाही, नाचता येईना अंगण वाकडे अशी सत्ताधाऱ्यांची स्थिती आहे, असं देखील राणे म्हणत आहेत। ब्युरो रिपोर्ट। तिचा मृत्यू झालेले आहेत महाराष्ट्रात रुग्णांचे, हे पाहता हे सरकार कोरोनाशी सामना करायला अपयशी ठरलेलं आहे, आणि म्हणून माननीय राज्यपालांनी या सरकारचा विचार करावा आणि परिस्थिती आरोग्याच्या दृष्टीने, रुग्णांना सेवा देऊन त्यांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, त्यासाठी एक सूचना केली। महानगरपालिका आणि राज्य शासनाचे हॉस्पिटल आहे ती लष्कराच्या ताब्यात द्यावी, तरच काय परिस्थिती सुधारू शकते असं मला वाटतं। पण राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत परिस्थिती गेली असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं, त्या दृष्टीनेच मी म्हणालो, जर लष्कराच्या ताब्यात हे द्यावं तर राज्य का नाही, कारण हे सरकार उपाययोजना करू शकत नाही, प्राण वाचू शकत नाही, पूर्ण फेल्युअर सरकार आहे, यांची क्षमता नाही, या सरकारची कोरोनाशी सामना करायची क्षमता नसल्याने हे सरकारला आता नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट आणावी। आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा भेट घेतली, सदिच्छा भेट होती असं तरी सांगितलं जात असलं तरी राजकीय दर्प आहे असं म्हटलं जाते, काही राजकीय पडद्यामागे घडतंय असंही म्हटलं जाते। आता काय आपल्याला भेटण्यामागचं कारण माहीत नाही तर त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही। कुठला राजकीय नेता कुठल्या विषयासाठी माननीय राज्यपालांना भेटू शकतात, राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत। आज उपासमार चालली आहे लोकांची, अनेक नागरी सेवा खंडित झालेले आहेत, रोजगार नाही लोकांना, अन्नधान्य नाही आहे, परीक्षेच्या परीक्षा रद्द होत आहेत,
काही निर्णय विचारपूर्वक न घेता नुसते निर्णय घेत असं बंद बंद किंवा स्थगिती स्थगिती याप्रकडे या सरकारचं काय काम असेल. त्यामुळे हे सरकार जे कोण मुख्यमंत्री आणि मंत्री आहेत सरकार चालवायला लोकांचा जीव वाचवायला आणि लोकांचं उदरनिर्वाहाची साधनं निर्माण करायला सक्षम नाही. रेल्वे प्रश्नावरून सत्ताधारी आणि केंद्र सरकार एकमेकांवर जोरदार टीका करतात, आपण कसं बघतोय? टीका मी पाहिली, टीका काय करायची? त्याने पियुष गोयलने का चुकीचं सांगितलं नाही, टीका करून मोकळे व्हायचं बघतात का? प्रस्ताव कशाला आम्ही हे द्या? अरे सगळ्या गोष्टी आतापर्यंत केंद्रानेच सगळं दिलंय. याने काय दिलंय? आतापर्यंत जे जे काय दिलं केंद्र सरकारने, हे जाऊन चक्रा मारतात, तिथे जाऊन गोड बोलतात आणि बाहेर पडल्यावर केंद्रावर टीका करतात आणि परत मदतीची अपेक्षा करतात. हे कुठलं धोरण आहे? कुठली माणुसकी आहे? कुठल्या प्रकारचं राजकारण आहे? कोणाला काय म्हणजे मला तर काही कळे कुठल्या प्रकारचं राजकारण आहे. एकदा अभ्यास नाही कुठून पैसे निर्माण करावे, रिसोर्सेस ऑफ इन्कम कुठून निर्माण करावा आणि कुठे खर्च करावे, सुविधा कशा द्याव्यात, सरकारी यंत्रणा अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलीस यंत्रणा कशी त्यांना प्रोटेक्ट करावी, याबद्दल ज्याला अभ्यास असेल त्याने केला पाहिजे, करत नाहीत. परप्रांतीय मजुरांवरून सुद्धा राजकारण सुरू झालंय. योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे आणि त्यांनी असंही म्हटलंय की उत्तर भारतातले जर कोणी केली आहे टीका, योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांनी टीका केली आहे की महाराष्ट्रात परप्रांतीयांचे हाल झाले, अन्न पाणी मिळालं नाही. तसंच आता जर मजूर किंवा कामगार हवे असतील तर आमच्याकडून परवानगी घ्यावी लागेल. तो त्यांच्या राज्याचा निर्णय, त्यांनी काय घ्यावा इंटरेस्ट तिथल्या स्थानिक लोकांसंबंधी तो त्यांचा प्रश्न आहे, त्यावर आपण काय भाषा करायची. त्यात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री त्यांच्या लोकांच्या हिताचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने आपल्या माणसांच्या हिताचे निर्णय घ्यावे. काही घेत नाहीत. आज उद्योगधंद्याचा आम्ही हे करतो ते करतो काहीच केलं नाही, काय हाताने होत नाही आहे. राज्यपाल हे राज्यपालांच्या निमित्ताने दुसरं सत्ता केंद्र तयार होते अशी टीका सुद्धा सत्ताधाऱ्यांकडनंच्या काही लोकांकडनं केली जाते. नास्ता येणं अंगणवाकडं अशी सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे. पण माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की हे आमचं सरकार नाही आहे, शिवसेनेचं सरकार आहे. त्यांना माहीत, ते फक्त त्यांचे मंत्री आहेत, ते काँग्रेसचे नाहीत का एवढं त्यांनी फक्त सांगावं. जे मंत्री आहेत ते काय काँग्रेसचे नाही आहेत का? मग एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला आमचा मुख्यमंत्री नाही आमची सत्ता नाही हे म्हणणं किती उचित आहे एवढ्या सिनियर माणसाने? यांना सांगा